सोलापूरच्या बार्शीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये राड्याची सुरुवात झालेली आहे. शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊतांच्या समर्थकांनी दिलीप सोपल यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केल्यानंच बार्शीतलं राजकारण तापलेलं आहे. नेमकं काय घडलंय पाहूया. दंड थोपटून चॅलेंज देणारी ही व्यक्ती शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊतांचे चिरंजीव आहेत. समोर ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपलांचं घर आहे. घराबाहेरच्या प्रांगणामध्ये राऊत समर्थकांचा शेकडो गाड्यांचा ताफा थांबवून सोपलांच्या विरोधामध्ये घोषणा देत होता. सोलापूरच्या बार्शीमध्ये गेल्यावेळी भाजपा पुरस्कृत अपक्ष जिंकलेले राजेंद्र राऊत यंदा शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावरून उभे आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं दिलीप सोपलांना तिकीट दिलंय. काल राऊतांनी बार्शीमधल्या आगळगावमध्ये सभा घेतली. सभा आटपून सोपलांच्या घरासमोरून राऊत समर्थक जात होते. त्याचवेळी सोपलांच्या भावानं समर्थकांकडे बघून अश्लील हावभाव केल्यामुळेच जमावानं तिथं थांबून घोषणा दिल्या असा दावा राजेंद्र राऊत यांचा आहे. समोर गेटच्या बाहेर येऊन अश्लील चाळे करत होते त्या रॅलीला जाणाऱ्या. जे असं म्हणता की आमदार पुत्र रणवीर राऊतनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अरे माझा मुलगा ॲडव्होकेट आहे, त्यांनी दहशत माजवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दरम्यान दंड थोपटत सोपलांच्या घराबाहेर आमदारांचाच मुलगा दहशत पसरवत असल्याचा आरोप झाला. त्यावर आपला मुलगा वकील असून दहशतीचा संबंध येत नाही, पण सोपलांनी आजवर जे पेरलं त्याला उत्तर मिळणारच असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय. जनता ज्यावेळी तुम्हाला विरोधात जातील, तुम्हाला एक असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं की आता माझा पराभव झाल्यानंतर काय होणार, कसं होणार, काय होणार. तुम्ही केलेल्या पापाची ही फळ आहेत, त्यामुळे तुम्ही जसं पेरलंय तसं उभं लागलंय तालुक्यामध्ये. 2019 बार्शीमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेल्या राजेंद्र राऊतांना 95,482 मतं मिळाली. शिवसेनेकडून लढलेल्या दिलीप सोपलांना 92,406 आणि राष्ट्रवादीकडून लढलेल्या निरंजन भूमकरांना 16,119 मतं पडली होती. यामध्ये अपक्ष राजेंद्र राऊत हे 3,076 मतांनी विजयी झाले होते. सागर सुरवसे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.